हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इझी रेसिपीज. आज मी तुम्हाला एक नवीन अशी मालवणी पद्धत येतली चण्याची, लाल चणे जे आपले असतात त्याची उसळ दाखवणार आहे. तर आपण आपलं साहित्य बघूया. पहिलं इथे मी फोडणीचं साहित्य आधी तुम्हाला दाखवते. हे मी दोन छोटे कांदे घेतलेले आहेत चिरून. कांदे आहेत, कढीपत्ता आहे, टोमॅटो आहे एक छोटा टोमॅटो आणि कोथिंबीर आहे. आणि फोडणीसाठी आपण राई घालणार आहोत आणि हे मसाले आहेत, आपण इतकेच मसाले वापरणार आहोत. हा आपला लाल मसाला, मालवणी मसाला आहे. लाल मसाला, लाल मिरची पावडर असेल तरी चालेल. गरम मसाला आहे आणि धने-जिरे पूड आहे. हे तुम्ही नाही वापरली तरी चालणार आहे, काही फरक नाही पडणार त्याच्याने. आणि हे मी चणे आहेत, हे चणे मी भिजत ठेवलेले, हे पाच ते सहा तास किंवा 7-8 तास रात्रभर भिजत ठेवले तरी चालतील. हे चणे भिजल्यानंतर हे मी उकडून घेतले कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या घालून. हे पाण्यासकटच मी हे घालणार आहे. आणि हे वाटण आहे, हे वाटण माझं ऑलरेडी होतं केलेलं, तेच मी आता वापरणार आहे. वाटण्याची रेसिपी आहे माझ्या ह्याच्यामध्ये यूट्यूब व्हिडिओजमध्ये, ती त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन, ती तुम्ही बघू शकता. आता इथे मी कढईत तेल तापत ठेवलं आहे. आपली राई आणि कढीपत्ता घालून झालाय, तडतडलंय व्यवस्थित. आता मी कांदा घालते ह्याच्यात. तेल आपलं छान तापलंय. एक मोठा कांदा असेल तो घातला तरी चालेल. मी ते दोन छोटे कांदे घेतले. ठीक आहे, हा कांदा जो छान परतून घ्यायचा आपल्याला. कडधान्याच्या भाज्या म्हटल्या मालवणी घरात तर वाटण हे आलंच. बऱ्याच सगळ्याच भाज्या वाटणामध्ये बनतात, वाटण्याशिवाय बनत नाहीत. कधीतरी कंटाळा आला तर थोडासा कांदा टोमॅटो मध्ये करू शकतो. पण हे प्रॉपर अशी मालवणी पद्धत आहे भाज्या करण्याची. ठीक आहे, आता इथे आपला कांदा होतोय, जरा लाल होऊ दे. जरा आपल्याला फ्राय करायचा आहे कांदा 1 मिनिट जवळपास. आता आपला कांदा झालेला आहे. आता इथे आपण आपले सगळे मसाले घालणार आहोत. पहिली मी हळद घालते 1/2 चमचा, मग लाल तिखट, तुम्हाला जितकं तिखट हवं असेल तितकं. मी ते 3 चमचे घालेन. चांगलं मिक्स करून घेणार आहे मसाला. धन्याजीरा पूड जरा वेगळ्या टेस्टसाठी म्हणून मी घालते, नाही घातलं तरी चालेल. 1 चमचा घालते, टीस्पून आहे. हा मसाला चांगला होऊ दे. काय, मी थोडीशी लाल तिखट अजून घालते, कमी तिखट वाटतंय. तुम्हाला जितकं तुमच्याप्रमाणे जितकं तुम्ही तिखट खाता त्याप्रमाणे घातलं तरी चालेल. आता मसाला 1 मिनिटाचा जरा निवळायचा आहे. आता इथे मी थोडीशी कोथिंबीर, जी आपली नंतर घालायला, भाजी झाल्यानंतर घालायला ठेवली आहे, ती थोडीशी मी इथे घालणार आहे. कोथिंबीर जराशी फोडणीत घातली की त्याचं भाजीला जो चव असते त्याचं फ्लेवर चांगलं असं होतं आणि चव पण चांगली लागते. आता इथे मी आपलं जे वाटण आहे ते मी ऍड करणार आहे. हे वाटण माझं ऑलरेडी केलेलं होतं. चांगलं मिक्स करून घेणार आहे. चांगलं आहे मसाल्यात, कांद्यात हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. चांगलं
एक मिनटं चांगलं याला फ्राय करायचंय, कारण की ते फ्रीजमध्ये होतं म्हणून ताजं असं नाही आहे, मग त्याची चव पण तसं चांगलंच असतं ते, पण जरा फ्राय करायचं. तुम्ही बघू शकता आपलं वाटण छान असं फ्राय झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात चणे टाकूया. चणे मी पाण्यासकटच टाकणार आहे, त्याचं पाणी काढून नाही घेणार आहे. आपल्याला जास्त अशी थपथपीत भाजी नको आहे, अशी रस्सेदार अशी भाजी हवी आहे. उसळ करणार आहोत तर रस्सा आलाच पाहिजे. चणे टाकायचे तिथे, चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आता मी एक्स्ट्रा पाणी ह्याच्यात घालणार नाहीये. चांगलं तर मिक्स झालेलं आहे. मी आता ह्याच्यात काही एक्स्ट्रा पाणी घालणार नाही आहे, हे असंच ठेवणार आहे. आता मी इथे जो टॅमॅटो घेतलेला आहे तो आत्ता मी ॲड करणार आहे. मी आधी तुम्ही बघितलं असेल कांद्यामध्ये ॲड नव्हता केला टॅमॅटो, कारण की नंतर टॅमॅटो टाकल्याने त्याचा जो रस किंवा ज्यूस असतो टॅमॅटोचा, म्हणजे त्या भाजीला मी वाटणाच्या भाज्या केल्या तर सहसा असाच टॅमॅटो टाकते, पण शिजलेल्या भाज्या पाहिजे. म्हणजे अशा कुकरमध्ये शिजवून घेतल्या तर काही इश्यू नसतो, कारण की जर टॅमॅटो आधी टाकला तर भाज्या पटकन शिजत पण नाही. तर असं टाकल्याने तो टॅमॅटो असा थोडाफार कच्चा राहतो आणि चांगला बॉईल बी झाल्यावर त्याचा रस असा चांगला उतरतो आणि टेस्ट चांगली लागते भाजीची. त्यामुळे मी असा टाकते. तुम्हाला हवा तर तुम्ही कांद्यामध्ये पण मिक्स करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि इथे मी मीठ पण घालणार आहे. आता आपल्याला ही भाजीला चांगली फास्ट फ्लेमवर चांगली उकळी काढून घ्यायची आहे. एक चांगली उकळी येऊ दे भाजीला. आता तुम्ही बघू शकता आपल्या उसळीला छान अशी उकळी आलेली आहे. फास्ट फ्लेमवर मी ही उकळी काढून घेतल्यानंतर आता गॅसची जी आपली फ्लेम आहे ती स्लो करायची आहे आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या उसळीला छान अशी उकळी पण आली आहे आणि छान अशी घट्ट आणि पातळ दोन्ही प्रकारची झालेली आहे. इथे चणे आपण बॉईल करून घेतल्याने त्यामुळे जास्त अर्ध्या तासात ही उसळ बनते. जर तुमच्याकडे सगळं रेडी वाटण वगैरे असेल तर तुम्ही ही नक्की करून पहा. खूप अशी छान भातासोबत, चपातीसोबत, इवन पावासोबत पण ही चण्याची उसळ फार छान लागते चवीला. तर इथे आपली ही उसळ तयार झालेली आहे, रेडी झालेली आहे. इथे आपण आता गार्निशिंगला कोथिंबीर टाकणार आहोत. ओके, तर ही आपली उसळ. तर मी आता आपला गॅस ऑफ करते. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक बटन हिट करा. आणि आभारी आहे तुमची 1000 सबस्क्रायबरसाठी. सो प्लीज असेच माझे रेसिपी लाईक करत राहा. आणि तुम्हाला ह्याची फुल रेसिपी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळेल. सो बाय.